शिवजयंतीचे औचित्य साधून समाजसेवक हरिश्चंद्र पाटील यांनी शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरवले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी गर्दी केली आहे. हे प्रदर्शन उमेश नगर नाका येथे भरवण्यात आले आहे. महाराजांच्या शौर्याची आणि गौरवशाली इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग प्रज्वलित व्हावे हा हेतू आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन हरिश्चंद्र पाटील संदेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात खांडा, कर्नाटकी घोप, मराठा तलवार घोप, फिरंग, परदेशी पात असलेला घोप तलवार, विविध प्रकार पट्टा, छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार, मराठा शस्त्र, भाल्याचे प्रकार कट्यार घोप, वक्रवती ढाल, विजयनगर कट्यार, पट्टीचा, शिवकालीन मोडी लिपीतील पत्रांचे प्रतिरूप दर्शन, वाघनख्या, खंजराली, बिछवा, कोल्हापूर राणीची जिजाबाई यांनी सदाशिव चिमाजीस लिहिलेले पत्र, जानोजी भोसले यांनी रघुनाथ पंत यांना लिहिलेले पत्र आणि पत्राच्या शेवटी हस्ताक्षर जानोजी भोसले यांचे आहे. माधवराव बल्लाळ यांनी रामशास्त्रींना लिहिलेले पत्र इथे पाहावयास मिळत आहे. या प्रदर्शनात मराठी साम्राज्यांचे चलन सुवर्ण होऊन व त्याविषयी माहिती ठेवण्यात आली आहे. तलवारींचे प्रकार, तलवारींचे अंग, तलवारींच्या मुठीचे प्रकार, तलवारीच्या पोलादाचे प्रकार, पोलादाचा रंग आणि तलवार पारख करण्याची 8 अंग या प्रदर्शनातून सांगितले आहेत. नमस्कार. शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुजरा. आज डोंबिवली येथे हरिश्चंद्र सत्यवान पाटील युवा मंच मंडळातर्फे आज शिवजयंतीनिमित्त इथे मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. बदलापूर येथील संग्रहालय वेद इतिहासाचा सुनील कदम यांच्यामार्फत आज येथे शिवकालीन ऐतिहासिक वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. माझी सर्व नागरिकांना परिसरातील नम्र विनंती आहे की त्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा व आम्हाला सहकार्य करावे. जय हिंद.